सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शुद्धीकरण करून नाना पटोले यांचे नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर. राम मंदिर उभारणीत नरेंद्र मोदी यांनी अधर्माच्या आधारावर काम केले, आम्ही ते सुधारून धर्माच्या आधारावर काम करू, तसेच अयोध्येत राम दरबार उभारू, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींवर तोफ डागली. धुळे लोकसभेच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ शोभा बच्चाव यांच्या प्रचारासाठी नाना पटोले धुळे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या योजना आणि राम मंदिर काँग्रेस काढून घेणार असल्याच्या आरोपांवर पटोलेंनी उत्तर दिलंय. पटोले म्हणाले, भाजपची स्वतःची कोणतीही योजना नाही, मोफत अन्नधान्य देणार ही आमचीच योजना आहे. उलट आम्ही या योजनेत गोरगरिबांना खायचं तेल साखर डाळ देऊन योजना वाढवणार, तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला देखील काम देऊ. राम मंदिराबाबत केलेल्या आरोपावर नाना पटोले पलटवार करत म्हणाले, काँग्रेसची सत्ता आल्यावर राम मंदिराचं आम्ही शुद्धीकरण करणार आहोत. हिंदू धर्मातील श्रेष्ठ असलेल्या या चारही शंकराचार्यांच्या हातून राम मंदिराचं शुद्धीकरण केलं जाईल आणि अयोध्येत राम दरबार स्थापन केला जाईल. राम मंदिर उभारण्यात नरेंद्र मोदी यांनी अधर्माच्या आधारावर काम केलेलं आहे, आम्ही हे सुधारून धर्माच्या आधारावर काम करू. पण तिथं मी काल पण नंदुरबार लोकसभेमध्ये बोललो, म्हणजे आपल्या याच नंदुरबार लोकसभेत सांगितलं की नरेंद्र मोदींनी परवा आपल्या कालच नगरमध्ये भाषण केलं. त्यांनी म्हणलं की काँग्रेसनी आणलेल्या योजना आणि राम मंदिर सगळं काढून घेतलं असं त्यांचं वाक्य आहे. तर आम्ही त्यांच्या योजना कोणत्या, ते गहू तांदूळ देतात ते तर आमचीच योजना आहे, यांचे काय योजना आहे ते. पण आम्ही प्लॅस्टिकचा तांदूळ देणार नाही लोकांना, प्रामाणिकपणे तांदूळ देणार, त्याला साखर पण देणार, त्याला खायचं तेल पण देणार, डाळ पण देणार. आम्ही योजना वाढवणार, आम्ही तरुणांच्या आधारा काम देतोय ते पण आम्ही सांगितलं. पण राम मंदिराचं आम्ही शुद्धीकरण करू, राम मंदिराचं आम्ही शुद्धीकरण करू, कारण की आमचे सनातन धर्माचे जे शंकराचार्य चार आहे त्यांनी या विधीला त्यांचा विरोध आणि आमचे धार्मिक जे हिंदू धर्माचे जे आमचे जे श्रेष्ठ आहे ते चारही शंकराचार्य, त्या शंकराचार्यांच्या माध्यमातून त्याचं शुद्धीकरण केलं जाईल आणि त्या ठिकाणी राम दरबार उपस्थित केला जाईल. कारण की आता भगवान श्रीरामाचा दरबार नाही आहे तिथं, छोट्या रूपामध्ये त्यांनी मांडलेलं आहे, पण ती जी ओरिजिनल मूर्ती जी आहे रामलल्लाची ही बाजूला चालली नवीन आणली, तर त्याच्यामुळे आम्ही रामलल्लांचा दरबार पण सजवू त्या ठिकाणी आणि शंकराचार्यांच्या हाताने हे आमचे या धर्माचे जे प्रमुख आहेत त्यांच्या हाताने त्याचं शुद्धीकरण करू. कारण त्यांचंच म्हणणं आहे की आम्हाला हे आमच्या धर्मासाठी योग्य नाही, ज्याच्या आई मरण पावली त्याने मुंडन केलं नाही, हे त्यांचं म्हणणं आहे, माझं नाही आहे. आणि त्याच्यामुळे या पद्धतीचं जे काही तिथं झालेल्या घटना आहे त्या घटनेचा शंकराचार्यांच्या माध्यमातून एक शुद्धीकरण केलं जाईल. थोडं आम्ही सांगतो त्याला सुधारत करू, सुधार केलंच पाहिजे, पण ते धर्माच्या आधारावर केलं पाहिजे, अधर्माच्या नाही. नरेंद्र मोदींनी अधर्माच्या आधारावर केलेलं काम. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, धुळे.